आणि आता बातमी बीड मधून आहे. नियमित वीज मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावरती उतरल्याचं चित्र सध्या बीड मध्ये पाहायला मिळते. यावेळी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरती ट्रॅफिक जाम झाली होती. पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्यानं महावितरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गावातील शेतकऱ्यांना एक दिवसाआड म्हणजेच 48 तासांपैकी केवळ 6 तास शेतीसाठी वीज पुरवठा मिळतो, त्यातही 6 तास वीज पुरवठा नियमित मिळत नाही. या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. एमएसएमईचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काय भूमिका असेल आपली आणि आपण काय लेखी दिलं? शेतकऱ्यांनी जे आज रस्ता रोको आंदोलन केलं, आमचा महावितरणचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ही लाईट मिळायलाच पाहिजे. परंतु आपल्याकडं जो ओव्हरलोडिंगचा प्रॉब्लेम आहे, तेहतीस की उमापूरची जी लाईन आहे तिच्यावरती 6-47 असल्यामुळे हा प्रॉब्लेमचा जो रूट कॉज आहे तोच आहे. परंतु आम्ही त्याच्यासाठी आमचे जे प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करत आहोत, राजपिपरीचे जे 132 सबस्टेशन आहेत तिथून 3 फिडर 33 की वीचे आपण काढण्याचा एक प्रस्ताव नवीन तयार केलेला आहे. तसंच माऊली सुतगिरणीपासून लुकामसला साईडला एक लिंक लाईन प्रपोज केलेली आहे. जर या 3 लाईन राजपिपरीच्या आणि एक लिंक लाईन या 4 लाईन जर झाल्या तर शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायमस्वरूपीसाठी सुटून जाणार आहेत. हा झाला आपला लॉंग टर्म प्लॅनिंग. आणि शॉर्ट टर्ममध्ये आता आम्ही आमचा जो शेतकऱ्याचा जो फिडर आहे सध्या त्याच्यावरची मेंटेनन्सची कामं सतत घेतो आणि जो उरले 6-7 काही लोड आहे तो बॅलन्स करून येणं दररोज 6 तास वीज पुरवठा करायचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहे. कारण महावितरण ही शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकऱ्यांना वीज पुरवठा देण्यासाठी मी माझे सर्व सहकारी आम्ही रात्रंदिवस पाठपुरावा करत राहू याची मी पाहिजे. धन्यवाद. तुम्ही जर तुमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर एमएसएमईने काय लेखी दिलं आणि किती दिवसापासून पाठपुरावा करता? आज दिनांक 21/4/2022 रोजी आम्ही खामगावच्या जवळ रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात नियमित आता 8 तास वीज पुरवठा करून त्यानंतर 33 की वी लिंक लाईनचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे, ज्यामुळं बेलगाव फेडरवरचा लोड कमी होऊन आम्हाला नियमित आता 8 तास वीज पुरवठा होईल. त्याच्यानंतर राजपिपरीला 32 KV प्रस्ताव त्यांनी कार्यालयाला पाठवला अशा स्वरूपाचं लिखित स्वरूपात दिलेलं आहे. आणि आम्हाला रोज 8 तास लाईट देण्यात येईल, 6 तास लाईट देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आम्हाला लिखित दिलेलं आहे. त्याच्यामुळे आजचं आंदोलन आम्ही तूर्त स्वरूपात मागं घेतलेलं आहे. परंतु जर महावितरण कार्यालयाने आम्हाला नियमित 8 तास वीज पुरवठा 6 तास वीज पुरवठा जर केला नाही तर याच्यापेक्षा स्वरूपाचं ठिय आंदोलन महावितरण कार्यालयात आमच्या सहकुटुंब करण्याचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. तशा प्रकारे आम्ही पुढच्या काही दिवसात हालचाली करणार आहोत. आणि जर त्या आंदोलनाला देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही खामगाव आणि नागझरीमधील शेतकरी आत्मदहनाचा इशारा कार्यालयाला देत आहोत. धन्यवाद. असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केलेला आहे.